राज्य लाचमुक्त करण्याचं राज्य सरकार नेहमीच सांगतं, मात्र लाचखोरांना कारवाई करण्यात नेहमीच टाळाटाळ केली जात असल्याचा अनेकदा उघड झालाय. लाचखोरांना रान मोकळे की काय असा प्रश्न पडतोय. औरंगाबादमध्ये देखील असाच एक प्रकार उघडकीला आला. पाहुयात कसं चाललंय महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचं काम, एक स्पेशल रिपोर्ट. औरंगाबादच्या जल आणि भूमी व्यवस्थापन संस्थेचे म्हणजे वाल्मीचे महासंचालक हरिभाऊ गोसावी, सहसंचालक आरबी क्षीरसागर यांना लाच घेताना अटक होऊनही निलंबन झालेलं नाही. एका प्राध्यापकाला सेवेत कायम करण्यासाठी वाल्मीचे महासंचालक गोसावी यांनी 10 लाख रुपये मागितले होते. यातील 1 लाख रुपये स्वीकारताना गोसावी आणि सहसंचालक क्षीरसागर यांना 29 डिसेंबर 2017 रोजी पोलिसांनी अटक केली होती. पोलीस कोठडीत 48 तासांपेक्षा जास्त काळ राहिलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांचं नियमानुसार निलंबन होतं. मात्र 6 दिवस कोठडीत राहूनही गोसावी आणि क्षीरसागर यांच्यावर निलंबनाची कारवाई झालेली नाही. गोसावी सचिव दर्जाचे अधिकारी असल्यामुळे मुख्यमंत्र्यांना निलंबनाचे अधिकार आहेत. मात्र मुख्यमंत्र्यांनी देखील या गंभीर प्रकरणाची दखल अजून का घेतली नाही असा प्रश्न पडतोय. सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे, मात्र मुख्यमंत्री जोपर्यंत कारवाई करत नाही तोपर्यंत हे अधिकारी मोकळेच राहणार. यांना निलंबित करण्याची ही एक प्रक्रिया आहे, मात्र ही प्रक्रिया नक्की किती दिवस चालणार याचाही काही नियम नाही. म्हणजे जोपर्यंत यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत हे अधिकारी मोकळेच राहणार. एका अंगाने लाचखोरांना तोपर्यंत रान मोकळंच की काय असा प्रश्न या निमित्तानं पडतोय. हे औरंगाबाद पुरतं प्रकरण नाही तर राज्यातील अनेक अधिकाऱ्यांवर सरकार आणि संबंधित सक्षम अधिकाऱ्यांकडून अजूनही कारवाई झालीच नाहीये. एसीबीच्या वेबसाईटवर ही माहिती आहे, मात्र यात अजूनही कारवाई नाही. यात शिक्षण खातं आणि ग्रामविकास खातं अव्वल आहे. त्यात निलंबनाची, काहींची बडतर्फीची तर काहींची मालमत्ता जप्त करण्याची प्रकरणही सरकारकडेच पेंडिंग आहे. 2014 ते 2017 आकडेवारीत ही माहिती समोर आली आहे. सापळा प्रकरणात 153 जणांवर कारवाई झाली, मात्र अजून निलंबन नाही. यात शिक्षण विभागाचे 37 तर ग्रामविकास खात्याच्या 32 अधिकाऱ्यांचा समावेश आहे. 30 अधिकारी असे आहेत की ज्यांना शिक्षा झाली आहे, मात्र अजूनही त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आलेलं नाही. 18 जणांची मालमत्ता गोठवण्याची परवानगी प्रलंबित आहे, तर 267 जणांवर चार्जशीट दाखल करण्याबाबतची परवानगी प्रलंबित आहे. यातील काही लोकांवर कारवाई सुद्धा झाली आहे, मात्र त्यात कुणाची बदली तर कुणाची पगारवाढ वर्षभरासाठी रोखणे अशा पद्धतीची थातुरमातुर कारवाई आहेत. यातून खरंच भ्रष्टाचाराला लगाम बसेल का? कुठलीही कारवाई करण्याची एक प्रक्रिया असते, एक प्रोसिजर असते हे मान्य, मात्र कारवाईसाठी नक्की किती दिवस लागणार हाही महत्वाचा प्रश्न आहे. शासनाकडे काही प्रकरणं कारवाईसाठी 2014 प्रलंबित आहे, मात्र यावर अजूनही विचार झाला नाही. जर भ्रष्टाचाराला लगाम लावायचा असेल तर या पद्धतीनं कारवाई करून लगाम लागेल का हाच खरा प्रश्न आहे. बघूयात आता शासन या सगळ्या अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी नक्की किती दिवस लावणार ते. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिक सह मी विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.